आणि भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. गुजरातमध्ये 2002 साली झालेल्या दंगलीबाबत एसआयटीनं मोदींना क्लीन चिट दिली आहे. या अहवालाच्या विरोधात जाकिया जाफरी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर अहमदाबाद न्यायालय आपला निर्णय देणार आहे. 2002 साली गुलबर्ग सोसायटीमध्ये झालेल्या हत्याकांडात माजी काँग्रेस खासदार एहसान जाफरींसह 69 जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी नरेंद्र मोदींसह 28 जणांना एसआयटीनं यापूर्वीच क्लीन चिट दिली आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.